काही दिवसांपासून साताऱ्यात पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळे भात लावणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती। भात लावणीत शेतकरी मग्न झाला होता। सध्या पावसाने उघडूप दिल्याने शेतकरी पेरणी करण्यामध्ये मग्न झाला आहे। भुईंस परिसरामध्ये मागील 15-20 दिवस पाऊस असल्याने जमिनीत वाफे करता आली नव्हती, मात्र आता गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने शेतकरी पेरणीत मग्न झाल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे। कोणी बैलांच्या सहाय्याने तर कोणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी करीत आहे। संजय माटे, VM News मराठी, भुईंस।